पुण्यातल्या विमाननगर परिसरातल्या सिम्बायोसिस संस्थेमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त 282 जणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत 7.5 लाख तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. देशाच्या प्रगतीमध्ये तरुणांना त्यांचा सहभाग नोंदवता यावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. या 6व्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 7.5 लाख तरुणांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी संकल्प केला होता की 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचा, तो संकल्प पूर्तीचा हा कार्यक्रम आहे. हा खऱ्या अर्थाने या तरुणांना नोकरी मिळून त्यांचं करिअर घडवण्यासाठी नाही, त्यांना रोजगार मिळावा हा उद्देश ठेवून नाही, देशाच्या प्रगतीमध्ये उन्नतीमध्ये त्यांना त्यांचा सहभाग नोंदवता यावा ह्यासाठी खऱ्या अर्थाने प्रधानमंत्र्यांनी केलेला हा संकल्प आहे. मला विश्वास आहे या तरुणांच्या माध्यमातून देशाची प्रगती उन्नती ही निश्चितपणाने होणार आहे. खऱ्या अर्थाने या तरुणांना मोदीजींची जी संकल्पना आहे ती कुठल्याही फेवरशिवाय केंद्र सरकारमध्ये नोकरी देण्याचा जो मोदीजींचा संकल्प आहे तो निश्चितपणाने या तरुणांना प्रेरणादायी ठरेल.